स्वास्थ्य सोने प्रकरण जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे. अमिषाने व्यापारास 26 लाखांचा गंडा. रवींद्र वस्त्र निकेतन तलगरे व शाखा. दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत. झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन. लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट, बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस एलईडी टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धुमधडाक्याची दिवाळी. खरेदीला येत आहे ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. स्वस्त सोने प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावे. या प्रकरणात काही राजकीय लोकांचा हस्तक्षेप होत आहे. सदर प्रकरणाचा तपास एलसीबीकडे देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे. स्वस्त दरात कस्टमचे सोने देतो असं सांगून आंध्र प्रदेशातील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारागिरास 26,50,000 गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात अनिल सुतार, दयाप्पा हवीनाळ, मेहबूब जातकार, रमेश कोळी, अमोल कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अनिल सुतार, रमेश कोळी, अमोल कुलकर्णी या तिघांना अटक करण्यात आली असून दोघे फरारी आहेत. तिघांना 5 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मूळचा पंढरपूर येथील असलेला गणेश वीरांना कमसल हा कारागीर सध्या कल्लूर येथे सोन्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय करतो. त्याचे नातेवाईक जत शहरात राहतात. या नातेवाईकाच्या मित्राच्या ओळखीने गणेशचा जत मधील सोने विकणाऱ्या टोळीशी संपर्क झाला. टोळीने कस्टमचे सोने कमीत कमी किमतीत देतो असे सांगून त्यास जत मध्ये बोलाविले. नातेवाईकांच्या मदतीने मोबाईलवरच व्यवहार ठरला. गणेश 26,50,000 रक्कम घेऊन 2 दिवसांपूर्वी जत मध्ये आला होता. या टोळीने गणेशला MIDC मधील एका कोल्ड स्टोरेजवर बोलविले होते. या टोळीत सामील असलेल्या एकाने हातातील बॅगेला हिसडा मारून ती बॅग ताब्यात घेऊन पलायन केले. त्यानंतर टोळीनेही तेथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गेल्या 2 दिवसांपासून गणेश नातेवाईकांच्या मदतीने आपली रक्कम परत मिळावी यासाठी धडपडत होता. अखेर त्याने जत पोलीस प्रमुखांकडे तक्रार केल्यानंतर जत पोलिसांनी यात लक्ष द्यावे लागेल. या प्रकरणाचा अधिक तपास जत पोलीस करत आहे. गुन्हा दाखल झाल्याची तारीख याच्यामध्ये 2 दिवसाचं अंतर आहे. आता वास्तविक पाहता गुन्ह्यामध्ये जो FIR फाडलेला आहे त्याच्यामध्ये कलमंसुद्धा चुकीची लावलेली आहेत. वास्तविक पाहता एवढी मोठी रक्कम याच्यापेक्षा खरं म्हणजे रॅकेट मोठं आहे त्या रकमेचं, परंतु जे रेकॉर्ड आलेली रक्कम आहे तीसुद्धा रक्कम 25-26 लाखाच्या आसपास आहे. एवढी रक्कम एकाने पळवून घेऊन जात असताना त्याच्यावर खरं म्हणजे रॉबरी किंवा दरोड्याचा सेक्शन घालायला पाहिजे तर तो त्यांनी जाणून बुजून घातले नाही. केवळ त्यांच्या पोलिसांना वाचवण्यासाठी धुमाळ आणि मुल्ला हे दोन पोलीस खरं म्हणजे तिथं समक्ष हजर असताना त्यांना आरोपींना न करता त्यांना वाचवण्यासाठी ते 395 कलम हे लावलेलं नाही. हे लेट होण्याचं कारण म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये मांडवली करण्यासाठी गुन्ह्याचं स्वरूपही त्यांनी तीव्र कमी केले आणि काही लोकांना वगळण्यासाठी या ठिकाणी आमदाराचे PS समाधान शिंदे पोलीस स्टेशनमध्ये गेली 2 दिवस बसून होते. त्यांनी आमदाराचे काही नगरसेवक म्हणजे ककोळी, माळी, तुमचं मोरे असे कोळी बन कांबळे आणि मोरे असे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची नावे त्या ह्याच्यामध्ये समावेश होते. ही सगळी नावं कमी करण्यासाठी आणि अमोल कुलकर्णीचं नाव कमी करण्यासाठी समाधान शिंदे हे आमदाराच्या सांगण्यावर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मारून होते. खरं म्हणजे अशा गुन्हेगार प्रवृत्तीला आमदाराचे PA साथ द्यावे ह्याचा अर्थ ह्याची संशयाची सुई आमदाराकडे सुद्धा फिरली जाऊ शकते. त्यामुळे आमदाराने याच्यामध्ये आपला सहभाग काय आहे हे एकदा आपल्याला स्पष्ट करायला पाहिजे. गुन्हा नोंदवताना खरे आरोपी बाजूला सोडलेले आहेत आणि जे नको ते आरोपी त्यांनी घालून गुन्ह्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापूर्वी असे अनेक गुन्हे घडले असतानासुद्धा प्रत्येक गुन्ह्यात पोलिसाचा सहभाग असल्याकारणाने सदरचे गुन्हे
फिर्यादीला दर देऊन ते गुन्हे नोंदवण्याचा पराक्रम इथल्या पोलिसांनी केलेला आहे. अनिकेत कोतळे वारणा दौड्यामध्ये जसं पोलिसांचा सहभाग होता तसा सहभाग ह्या एका मोठ्या रॅकेटमध्ये पोलिसांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये राजकीय नेते मंडळीचा सहभाग आहे, काही नगरसेवक आहेत, काही वजनदार मंडळी ह्या रॅकेटमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे ह्याची तीव्रता ही अनिकेत कोतळे आणि त्या वारणाच्या एवढीच ह्याची तीव्रता असल्यामुळे SP ने या गुन्ह्याची दखल गंभीरपणे घ्यावी आणि एक सक्षम अधिकारी पहिल्यांदा हा गुन्हा जर पोलीस स्टेशन काढून घ्यावा, 2 पोलिसावर गुन्हे दाखल करावेत आणि जे जे नगरसेवक सामील आहेत यांचाही सहभाग समजून सहनाही आरोपी करावेत आणि याच्यासाठी एक सक्षम अधिकारी LCB मार्फत या गुन्ह्याचा तपास करावा असं आमचं म्हणणं आहे. दुसरा एक मुद्दा आहे की अनिल सुतार ह्याला मला वाटतं आरोपी अटक केले, परंतु न्यायालयापुढे हजर न करता त्याला डायरेक्ट सोडून देण्यात आलेलं आहे नोटीतून. वास्तविक पाहता जे गंभीर आरोपींमध्ये आहेत एकदा अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये दाखल करणं हे तिथल्या आयोगाचं म्हणजे तपासी अधिकाऱ्याचं काम आहे, परंतु तपासी अधिकारी असं न करता परस्पर सोडून दिलेलं आहे. त्यामुळं ह्या रॅकेटमध्ये जजचे पोलीस स्टेशन कसं सहभागी आहे, किती मांडवली करते हे आपल्याला सिद्ध होते. पोलिसच जर असं दिवसा ढवळा दरोडा घालणार असतील तर लोकांनी जायचं कुठं, हा जनतेपुढं मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळं देशमीनं ह्याच्यात तातडीनं लक्ष घालावं, ताबडतोब गुन्हा वर करावा आणि योग्य त्या सक्षम अधिकाऱ्याकडून त्याची तपासणी करावी. वास्तविक पाहता सामाजिक सलोखा राखण्याचं काम पोलिसाचं आहे, परंतु या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम, प्रत्यक्षात गुन्ह्यामध्ये सहभागी होण्याचं काम इथले पोलीसच दोन करत आहेत. ह्याच्यापूर्वी असे अनेक लोक पोलीस या अशा लोकांना अभय देतात हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. वास्तविक पाहता सदरक्षण आहे खल निग्रहण आहे हे पोलिसाचं ब्रीदवाक्य आहे, पण ह्या ठिकाणी असं दिसून येते की खल रक्षण आहे आणि सदनिग्रहण आहे असं उलट भूमिका इथल्या जग पोलिसाची दिसून येत आहे. त्यामुळं या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन इथल्या जनतेच्या मधला जो आवाज आहे, जनता आज जे विकलांग झालेली आहे की कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणून जे काम करतात ते जनतेचे भक्षक झालेले आहेत, ते जनतेचे संरक्षण करू शकत नाहीत. त्यामुळं जनता पोलीस स्टेशनला जायला भ्याय लागलेलं आहे, कारण तिथे गेले की पहिल्यांदा फिर्यादीलाच मार खावं लागते आणि मग नंतर आरोपीला मार खावं लागते आणि दोन्हीकडे मांडवली करून हे पोलीस खातं गबर व्हायला लागलं आहे. याच्याकडं बसवराज तिवलीचं लक्ष आहे की नाही हे शंका वाटते. त्यामुळं बसवराज तिवलीने ह्यावेळेला जातीनं स्वतः लक्ष घालून हे ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसावर गुन्हे दाखल करून अन्य काही लोकांचा राजकीय विरोध असलेले लोक असतील त्या सगळ्यांना गुन्हेगारी ठरवून याचा कडक तपास करावा अशी आमची मागणी. जर याची वेळेत जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही जग बंद करू उपोषणासारखे मार्ग अवलंबून. त्यामुळे आमचा विश्वास आहे की बसवराज तिवली याच्यावर कटाक्षानं लक्ष देऊन कारवाई करतील.